ते त्या त्या शेड्यूल मध्ये यायचे. रेग्युलरचे आज आहेत, न्यू बॅचचे अर्धे उद्या, बाकीच्या नंतर. रोल नंबर मेन्शन केलेले आहेत कोणत्या स्टुडंट्स यायचे ते. सर पण उद्या बायो सिलेक्ट चालू असतो ना 6 ते 7. तेच सांगितलं ना, बायोच्या स्टुडंट्सनी सॅटर्डेला यायचे. शेड्यूल मध्ये बायो स्टुडंट जे आहेत, बायोचे स्टुडंट्स, त्या बायोच्या स्टुडंट्सनी सॅटर्डेला यायचं लेक्चरला. ट्रॅकिंग मध्ये मेन्शन केलंय ना तुम्हाला, 6 to 7 टाइम आहे. सो 6 to 7 हा क्लॅश होतोय तुमचा, बायो बायोचे जे स्टुडंट्स आहेत त्यांचा क्लॅश होतो लेक्चरसाठी. सो इथे रेग्युलरचे स्टुडंट्स येतील मंडेला. सो जे बायोचे स्टुडंट्स आहेत त्यांनी नाही यायचं, बायोचे स्टुडंट लेक्चर करायचं, त्यांनी सॅटर्डेला यायचं डायरेक्ट, बायोवाले जे कोणी येते. सेम आहे, उद्या जाता, उद्या न्यू बॅच आहे, न्यू बॅच 1 आहे, न्यू बॅचचे पहिले 35 स्टुडंट त्यांनी यायचे. मग त्याच्यामध्ये जर कोणी बायोचे असतील तर ते सगळे सॅटर्डेला येतील, जर तुमचं बायो नसेल तर तुम्ही यायचं. ओके, चला वी विल स्टार्ट विथ द रिएक्शन मेकॅनिझम का सेकंड पार्ट. आपण ऑलरेडी फर्स्ट पार्ट मध्ये टर्मिनॉलॉजी स्टडी केल्यात. नाउ इन सेकंड पार्ट वी आर गोइंग टू टॉक अबाउट द इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. इलेक्ट्रॉनिक इफेक्ट काय आहे, इलेक्ट्रॉनिक इफेक्ट इथे वर्ड दिसतोय आपल्याला, विच इज इट इज गोइंग टू इन्वॉल्व इलेक्ट्रॉन्स. नाउ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स आर बिकॉज ऑफ मूवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. देर इज सम मूवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन दॅट टेक्स प्लेस इन युअर मॉलिक्यूल विच रिझल्ट इन पोलरायझेशन. आपण ह्याच्या आधी एक बघितले होते, दोन वर्ड्स बघितले होते लास्ट लेक्चरमध्ये, इलेक्ट्रोफाईल असतात, न्यूक्लिओफाईल असतात. तर त्याच्यावर बेस्ड आपण असं सांगितलं होतं की समजा कार्बन कार्बन बॉन्डिंग आहे, तर बिकॉज ऑफ सम रिझन, बिकॉज ऑफ सर्टन रिझन, देर इज जनरेशन ऑफ सम चार्ज हिअर. लेट्स अज्युम देर इज जनरेशन ऑफ मायनस चार्ज हिअर, निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झालाय. सो धिस कार्बन विल ऍक्ट ॲज अ इलेक्ट्रोफिलिक सेंटर, दिस विल ऍक्ट ॲज अ इलेक्ट्रोफिलिक सेंटर. आणि त्या इलेक्ट्रोफिलिक सेंटरवर कोण अटॅक करणार आहे, तर त्या इलेक्ट्रोफिलिक सेंटरवर देर विल बी अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. राईट, मी उलट सांगितलं, मी इथे डेल्टा प्लस असेल. ओके, सो इथे आपल्याकडे न्यूक्लिओफाईलचा अटॅक होणार आहे, इलेक्ट्रोफिलिक सेंटरवर न्यूक्लिओफाईलचा अटॅक होईल. सेम वे न्यूक्लिओफिलिक सेंटर असेल, त्या न्यूक्लिओफिलिक सेंटरवर इलेक्ट्रोफाईल अटॅक करणार आहे, आपला इलेक्ट्रोफाईल अटॅक करणार आहे. ओके, तर हे इलेक्ट्रोफाईल न्यूक्लिओफाईलचे अटॅक होत आहेत, तर ते कधी होत आहेत, जेव्हा आपल्याकडे हे इलेक्ट्रोफिलिक ऑर न्यूक्लिओफिलिक सेंटर डेव्हलप होत आहेत तेव्हा. आता हे सेंटर जे काही डेव्हलप होत आहेत, हे जे काही पोलरायझेशन होत आहे, चार्ज डेव्हलपमेंट होते, तर ही कशामुळे होणार आहे, तर ही होणार आहे आपली बिकॉज ऑफ धिस इलेक्ट्रॉन का मुवमेंट. आणि ही जी इलेक्ट्रॉनची मुवमेंट आहे, ह्याच ह्याच ओव्हरऑल इफेक्टला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. डेफिनेशन जर बघितली आपण, तर इट इज जस्ट अ डिस्प्लेसमेंट ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. इथे आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बद्दल बोलतोय, इनर इलेक्ट्रॉनचा तर काही संबंध नाही, ते काही बाउंड म्हणजे ते काही ट्रॅव्हल करणार नाहीये. जर कोणी ट्रॅव्हल करणार आहे तर ते आहेत आपले व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे कोण, तर दीज आर युअर आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन विच टेक पार्ट इन द बॉन्डिंग, ज्यांच्यामुळे बॉन्डिंग होते. सो असे इलेक्ट्रॉन्स ट्रॅव्हल करणार आहेत विच विल रिझल्ट इन पोलरायझेशन, पोलरायझेशन ॲज इन चार्ज डेव्हलपमेंट. बिकॉज ऑफ दॅट मुवमेंट देर विल बी सम चार्ज डेव्हलपमेंट इन युअर मॉलिक्युल. ओके, आणि ही जी काही हा जो काही इफेक्ट आहे पोलरायझेशनचा बिकॉज ऑफ मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन, ह्याला म्हणतो आपण दिस इज युअर इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. ओके, आता हे जे इफेक्ट आहेत ते दोन टाईपचे आहेत. एक तर जनरली समजा आपलं मॉलिक्युल आहे ओरिजिनल स्टेटमध्ये, त्याच्या नॉर्मल स्टेटमध्ये जर तिथे काही चार्ज डेव्हलपमेंट होतीये, नॉर्मल स्टेट, ग्राउंड स्टेट असं आपण वर्ड यूज करू शकतो, तर त्या स्टेटमध्ये जर काही चेंज होतोय, त्या स्टेटमध्ये जर चार्ज डेव्हलपमेंट होते, तर ती कंडिशन झाली आपली परमनंट डायपोल मुवमेंट. ओके, की ग्राउंड स्टेटमध्येच फॉर्म झालंय, सो तो झाला माझा परमनंट इफेक्ट, की जो ग्राउंड स्टेटमध्येच होणार आहे. नॉर्मल कंडिशन आहे, मॉलिक्युल आहे, मॉलिक्युलमध्ये चार्ज डेव्हलपमेंट झाली. काही केसेसमध्ये असं नाही, काही केसेसमध्ये सम अदर फॅक्टर्स फॉर इन्फ्लुएन्सिंग, बाजूला दुसरे केमिकल आहे, ते असेल,
because of surrounding, there is charge development. As a molecule has an original state. Sir, sir, तुमचा आवाज फाटल्यासारखा येतोय. वाटत भी नाही कसं तरी वेगळं रोस्ट सारखं येते. आता बरोबर आहे. आता बरोबर आहे सर. परत बोला. झालं का नीट आता? हा सर आता झालं. ओके. सो सर्टन इफेक्ट जे त्यांच्या नॉर्मल मॉलिक्युल जो आहे ओरिजिनल मॉलिक्युल त्या ओरिजिनल मॉलिक्युल मध्ये जर वर्क करतात ग्राउंड स्टेट मध्ये वर्क करतात तर ते असतात आपले परमनंट इफेक्ट. वेअर ॲज इफ देर इज चार्ज डेव्हलपमेंट बिकॉज ऑफ सराउंडिंग कोणीतरी दुसरा आहे जो तो इन्फ्लुएन्स करतोय त्याच्यामुळे चार्ज डेव्हलपमेंट होते तर ते आपले सेकंड टाइपचे असतात टेम्पररी इफेक्ट. ओके. हे आपले टेम्पररी इफेक्ट आहे. आता हे टेम्पररी म्हणण्याचं रिझन काय की जो काही सराउंडिंग आहे ते डेव्हलप करतोय. समजा मी सराउंडिंग काढून घेतलं इफेक्ट निघून जाणार आहे पण हा ग्राउंड स्टेट मध्येच आहे. हा मॉलिक्युल त्याच्या ओरिजिनल कंडिशन मध्येच येतोय. सो इरिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स सराउंडिंग तो इफेक्ट एक्झिस्ट करणार आहे पण तो आपला परमनंट असेल. हा आपला टेम्पररी इफेक्ट असणार आहे. ओके. बिकॉज ऑफ इथे मेन्शन करू आपण बिकॉज ऑफ सराउंडिंग. ठीक आहे. सराउंडिंग मध्ये येणारा इफेक्ट आहे. आता परमनंट मध्ये आपल्याकडे दोन तीन इफेक्ट येतात. तो परमनंट मध्ये जनरली आपल्याकडे असतो इंडक्टिव्ह इफेक्ट देन वी हॅव रेझोनन्स इफेक्ट देन हायपर कंजुगेशन. आता हायपर कंजुगेशनला मी स्टार मार्क करतो. येतोय का नीट आवाज? परमनंट वी हॅव टोटल थ्री इंडक्टिव्ह रेझोनन्स. मेनली ते परमनंट मध्येच कन्सिडर होतात इंडक्टिव्ह रेझोनन्स. हायपर कंजुगेशन देर इज अ रिझन की त्याला आपण परमनंट टेम्पररी दोन्ही मध्ये कन्सिडर करतो. जेव्हा तो अंडरस्टँड करू तेव्हा समजेल. वेअर ॲज इन केस ऑफ टेम्पररी इफेक्ट वी हॅव इलेक्ट्रोमेरिक अँड पोलरायझेबिलिटी इफेक्ट. सो आपल्याला इन टोटल हे एवढे इफेक्ट आहेत. पोलरायझेबिलिटी आपल्या सिलेबस मध्ये नाहीये बट एक्सेप्ट दॅट 1, 2, 3 अँड 4 आपल्याला हे चारीच्या चारी इफेक्ट स्टडी करायचे. परमनंट आहेत टेम्पररी आहेत. नाऊ वन बाय वन वी विल प्रोसेस. आता बघा फर्स्ट इफेक्ट आहे आपला इंडक्टिव्ह इफेक्ट. नाऊ दॅट इंडक्टिव्ह इफेक्ट इज बिकॉज ऑफ युअर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी का डिफरन्स. इंडक्टिव्ह इफेक्ट कोणामुळे डेव्हलप होतोय तर तो डेव्हलप होतोय बिकॉज ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. नाऊ ऑलरेडी आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हे स्टडी केले राईट. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काय असतं व्हॉट इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी? द अबिलिटी ऑफ ऍटम टू पुल इलेक्ट्रॉन्स टू ऍबिलिटी टू पुल ऑर अट्रॅक्ट. कोणते इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करतो तो? ऍबिलिटी टू अट्रॅक्ट विच इलेक्ट्रॉन तो इम्पॉर्टंट आहे. तो वर्ड इम्पॉर्टंट आहे. ऍबिलिटी टू अट्रॅक्ट व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, ऍबिलिटी टू अट्रॅक्ट आयसोलेटेड इलेक्ट्रॉन, ऍबिलिटी टू अट्रॅक्ट शेअर्ड इलेक्ट्रॉन, ऍबिलिटी टू अट्रॅक्ट शेअर्ड इलेक्ट्रॉन राईट. ऍबिलिटी टू अट्रॅक्ट युअर शेअर्ड इलेक्ट्रॉन. शेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे कोणते आहेत ते? शेअरिंगमुळे कोणते बनतात? तर आपल्याकडे कोवॅलंट बॉन्ड बनतात. ओके. सो हे जे कोवॅलंटली बॉन्डेड इलेक्ट्रॉन आहेत जे की शेअरिंग इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळे बनलेले जे आहेत ना, तर अशा इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करायची ऍबिलिटी, दिस इज युअर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आपण ह्याचा ट्रेंड बघितलाय कसा असतो. पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट काय होतं?
left to right, increases. Top to bottom, decrease. It decreases. Okay, it decreases. Right. So we know that already. Know. Ajun highly electronegative kon hai? Highest electronegativity. Fluorine. And in lowest electronegativity. Cesium. Correct. Hey, every point apan kelele ahe about your electronegativity. आता बिकॉज ऑफ धिस इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी डिफरन्स काय होतं बघा. समजा मी इथे एक बॉन्ड घेतला, कार्बन कार्बन मधला बॉन्ड घेतोय. ओके, लेट से आय हॅव बॉन्ड बिटवीन अ कार्बन अँड अनदर कार्बन. व्हॉट वी विल एक्सपेक्ट, काय होणार आहे इथे, कसा बनणार आहे? फर्स्ट ऑफ ऑल हा बॉन्ड कसा बनलाय, तर कार्बनने त्याचा एक इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कार्बनने त्याचा एक इलेक्ट्रॉन शेअर केलाय. दोन इलेक्ट्रॉनची शेअरिंग झाली, तिथून आपल्याकडे हा बॉन्ड आलाय. नाऊ व्हॉट वी एक्सपेक्ट, हे इलेक्ट्रॉन काय एक्सपेक्ट करतो? Will they go towards C1? Will they go towards C2? कुठे जातील रे ते इलेक्ट्रॉन? C1 कडे जातील और C2 कडे जातील? दोन्हीकडे जातील सर. दोन्हीकडे जातील, तर दोन्हीकडे गेले तर काय होईल? मग दोन्हीकडे जाऊ शकतात का? एक बेसिकली काय असणार रे, जेवढा सी वन चा पूल आहे इथे तेवढा सी टू चा पूल आहे. करेक्ट. जेवढा सी वन पूल करणार आहे इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करणार आहे, सेम वे सी टू पण अट्रॅक्ट करणार आहे. सो इथे व्हॉट वी सी इज, जे काही दोन इलेक्ट्रॉन आहेत आपले, जे दोन्ही इलेक्ट्रॉन एक्झॅक्टली इक्विलिब्रियम पोझिशनला आहेत. राईट, इक्विलिब्रियम पोझिशनला आहेत, सेंटरला असणार आहेत. समजा ह्या माझा एका कार्बनचा न्यूक्लियस आहे, हा माझा सेकंड कार्बनचा न्यूक्लियस आहे. सो ह्याचा एक्झॅक्टली जो मिड पॉइंट मिळेल आपल्याला, जो काही मिड पॉइंट असेल समवेअर हिअर, हा समवेअर हा पॉइंट आहे. तर हे इलेक्ट्रॉन कुठे असतील, तर ते एक्झॅक्टली त्या मिड पॉइंटला असणार आहेत. राईट, ना ते सी वन कडे जातील ना ते सी टू कडे जातील, ते एक्झॅक्टली दोघांच्या मध्ये असणार आहे. दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. येस ऑर नो? अरे हो की नाही, हेच एक्सपेक्ट करू का आपण? येस सर. सर परत एकदा सांगा ना. हे बघा, आपल्याकडे एक कार्बन आहे त्याला मी सी वन म्हणतो, आपल्याकडे दुसरा कार्बन आहे सी टू. ठीक आहे, दोन कार्बन आहेत आपल्याकडे. त्यांनी बॉन्ड कसा बनवलाय? त्यांनी बॉन्ड बनवलाय बिकॉज ऑफ शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. ह्याने याचा एक इलेक्ट्रॉन, ह्याने याचा एक इलेक्ट्रॉन दिला. ओके, दोघांनी इलेक्ट्रॉन दिले. नऊ दोघेही कार्बन आहेत, दोघांकडचा आहे बघा, हा इकडून पूल करायचा ट्राय करेल, हा इकडून पूल करायचा ट्राय करेल. दोन्हीकडून सेम पूल होतोय, सेम पूल होतोय. कुठे शिफ्ट होतील का ते इलेक्ट्रॉन? कुठे इलेक्ट्रॉन शिफ्ट होणार आहेत का? नाही होणार ना. ते बघा, ते स्क्विड गेम मधला जो गेम आहे ना, टग ऑफ वॉर वाला, तसं होते. दोन्ही साईडला टीम सेमच राहिल्या तर कोणीच नाही पडणार ना. दोन्हीकडून सेमच पूल जर राहिला चालू, तर ते मध्येच राहणार आहे. तो जो फ्लॅग असतो तो मध्येच राहणार आहे. आता ह्या आपल्या स्क्विड गेमच्या दोन टीम झाल्या, एक सी वन आहे एक सी टू आहे, आणि हे दोन इलेक्ट्रॉन म्हणजे आपला तो फ्लॅग आहे. ठीक आहे, तो असतो ना असं काहीतरी मार्क केलेलं असतं, त्यांनी बघितलं त्यांना समजत असेल. सो ते काय होतंय, दोन्हीकडून समजा सेम पूल असेल तर तो सेंटरलाच राहील. राईट, इक्विलिब्रियम पोझिशनवर राहील, एक्झॅक्टली एकदम मिडल राहील. समजा हा माझा सी वनचा हा न्यूक्लियस आहे, सी टूचा हा न्यूक्लियस आहे ह्या डिस्टन्सला, तर त्याचा जे काही इक्विलिब्रियम ऑर सेंटर आहे, एक्झॅक्ट सेंटर, ते इलेक्ट्रॉन कुठे असणार आहेत? ते तिथेच असणार आहेत. राईट, जेवढं डिस्टन्स हे इथून आहे, समजा ही पोझिशन ए घेतली, ही पोझिशन बी घेतली आणि ही पोझिशन सी घेतली, तर इथे काय समजतं आपल्याला? ए सी विल बी इक्वल टू बी सी. यस ऑर नो? ए सी बी सी सेम आहेत ना? Yes. This is what is expected when we have carbon-carbon ka bonding. We have carbon-carbon ka bonding. पण आता बघा काय करतोय आपण, कार्बन आहे, कार्बन कार्बन असं लिंकअप झालेलं आहे, आणि ह्याला ह्याला आपल्याकडे इथे लेट्स अज्यूम की क्लोरीन ऍटम अटॅच झालाय. क्लोरीन ऍटम अटॅच झालाय. सगळे कोवॅलेंट बॉन्ड आहेत, सगळे बॉन्ड आपले बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन का शेअरिंगच बनले, हे इलेक्ट्रॉनची शेअरिंग होऊनच बनलेत. ओके, पण आता इथे काय दिसतं, सिन्स जो क्लोरीन आहे तो क्लोरीन हॅज मोअर पॉवर दॅन कार्बन. क्लोरीनची जी पॉवर आहे ती जास्त आहे, कार्बनपेक्षा जास्त आहे. त्यामुळे काय होणार आहे, तर हा जो इकडचा पूल आहे, हा इकडचा पूल आहे आणि हा इकडचा पूल आहे, ते आता इक्विवॅलेंट नाही बनणार आहेत, ते कमी जास्त बनणार आहे. जेवढा क्लोरीन इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करेल तेवढा कार्बन नाही करू शकणार आहे, और जेवढा कार्बन करतोय त्याच्यापेक्षा जास्त आपला क्लोरीन अट्रॅक्ट करेल. ओके, दिस इज अवर कंडिशन दॅट क्लोरीन इज गोइंग टू अट्रॅक्ट
मोर इलेक्ट्रॉन्स. सो काय होईल, दिस इलेक्ट्रॉन्स विल शिफ्ट टुवर्ड्स क्लोरीन. येस ऑर नो? येस सर. दिस इलेक्ट्रॉन्स विल शिफ्ट टुवर्ड क्लोरीन. आता त्यामुळे काय होतंय, त्यामुळे आता इथला हा जो कार्बन क्लोरीनचा पार्ट आहे आपण त्याच्यावर फोकस करू. तर कार्बन आहे, क्लोरीन आहे. नाऊ इन्स्टेड ऑफ स्टेइंग ऍट सेंटर, ते इलेक्ट्रॉन शिफ्ट होतील क्लोरीन कडे. इलेक्ट्रॉन काय होत आहेत, थोडेसे क्लोरीन कडे शिफ्ट होत आहेत. सो आता बघा, मी ही पोझिशन बघितली ए बी अँड सी. आता काय होणार आहे, तर जेवढं डिस्टन्स बी सी आहे दॅट विल बी लेसर दॅन ए सी. करेक्ट, बी सी स्मॉलर बनणार आहे, हे जवळ बनणार आहेत, हे एकमेकांच्या जवळ येणार आहेत, हे लांब जाणार आहेत. अशीच कंडिशन बनेल का? राईट. सो आता समजा मी तुम्हाला विचारलं इलेक्ट्रॉन डेन्सिटी बद्दल, व्हॉट विल यू कमेंट? इलेक्ट्रॉन डेन्सिटी. इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय आहे रे? तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज जस्ट चार्ज अपॉन व्हॉल्यूम. दिस इज युअर डेन्सिटी. डेन्सिटी नॉर्मल डेन्सिटी असते मास अपॉन व्हॉल्यूम. इलेक्ट्रॉन डेन्सिटी और चार्ज डेन्सिटी इज चार्ज अपॉन व्हॉल्यूम. सो इथे काय होणार आहे, इलेक्ट्रॉन डेन्सिटीचं काय होईल? इसंट इट क्लोरीन वरची जी चार्ज डेन्सिटी आहे ती वाढणार आहे आपली. असं होईल का की क्लोरीन वरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज होते, व्हेरस कार्बनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिक्रीज होणार आहे? होईल का असंच? येस सर. येस. सो बिकॉज ऑफ दॅट बघा काय होतंय, आता ओरिजिनली जी डेन्सिटी होती त्याच्यापेक्षा क्लोरीनची डेन्सिटी इन्क्रीज झाली आहे, चार्ज डेन्सिटी इन्क्रीज झाली आहे. त्यामुळे त्याच्यावरचं काय होतं, निगेटिव्ह चार्ज वाढणार आहे. सो क्लोरीन काय करतो, क्लोरीन गेट्स डेल्टा मायनस चार्ज. क्लोरीन विल गेट डेल्टा मायनस चार्ज. तुम्ही असं डेल्टा का दिलाय, डेल्टा घेण्याचा बघा, तो डेल्टा आहे. नीट ड्रॉ करू आपण थोडस. दिस इज युअर डेल्टा मायनस चार्ज. नाउ व्हाय वी आर रायटिंग इट एज अ डेल्टा, बिकॉज तो पार्शियल चार्ज आहे. करेक्ट, कोणीतरी म्हणलं की पार्शियल आहे. तर हा जो चार्ज आहे आपल्याकडे हा पार्शियल चार्ज आहे. आणि पार्शियल येण्याचं रिझन काय आहे, बिकॉज इलेक्ट्रॉन जो आहे तो कम्प्लिटली क्लोरीन कडे नाही गेलाय, तो थोडासा शिफ्ट झालाय, त्याची पोझिशन थोडीशी शिफ्ट झाली. इलेक्ट्रॉन शेअर केलेलाच आहे पण तो थोडा क्लोरीन कडे जास्त आहे. सो क्लोरीन गेट्स पार्शियल निगेटिव्ह चार्ज. आणि कार्बनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी होती, कार्बनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी होती, सो कार्बन गेट्स डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. येतंय का लक्षात कसं बनतंय, हे काय होतंय? ओके, आता बघा इथे काय झालं. ओरिजिनल कंडिशन मध्ये नॉर्मली आधी आपण जे बघितलं होतं हे वाल, इथे कार्बन कार्बन आहे, सो पुल दोघांचा सेम आहे. बट आता काय होतं रे, आता जर मी ह्या बॉन्डवर फोकस केलं, हा इथला वाला कार्बन आणि हा वाला कार्बन, लेट्स अस्युम की हा सी1 आहे, हा सी2 आहे आणि हा सी3 आहे. सो आता सी1 आणि सी2 वर मी जर फोकस केलं, तर ओरिजिनली असं होतं की सी1चा आणि सी2चा पूल सेम होता, जेवढा सी1चा पूल आहे तेवढा सी2चा पूल होता. बट आता सिन्स सी1 हॅज पॉझिटिव्ह चार्ज, सी1 हॅज पॉझिटिव्ह चार्ज, सी2 डोंट हॅव चार्ज, काय होणार आहे रे, इलेक्ट्रॉन विल अट्रॅक्ट टुवर्ड सी1 साइड. राईट, अपोजिट अट्रॅक्ट होतं ना, डेल्टा पॉझिटिव्ह आलाय, पॉझिटिव्ह चार्ज आहे. सो हे इलेक्ट्रॉन काय होतील, अट्रॅक्ट होतील सी1 कडे. होतील की नाही, अरे होतील की नाही, राईट. सो आता त्यामुळे काय होतं, हे पण इलेक्ट्रॉन शिफ्ट होतात. सो आपला हा जो बॉन्ड होता तिथून हे इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट झाले, हे इलेक्ट्रॉन शिफ्ट झाले. बिकॉज ऑफ धिस शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन, बिकॉज ऑफ धिस शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन, इथे आपल्याकडे डेल्टा मायनस आला, इथे डेल्टा प्लस आला. आणि ह्या डेल्टा प्लस मुळे आता इथे काय होतं, इथे पण इलेक्ट्रॉनची शिफ्टिंग होते, इथे पण इलेक्ट्रॉनची शिफ्टिंग होते टू गेट मोर डेल्टा चार्ज. बट आता जर मी कम्पेअर केला सी1 आणि सी2ला, तर बघा सी1 वरून जे इलेक्ट्रॉन घेऊन चालला होता, सी1 वरून इलेक्ट्रॉन घेऊन जाणार कोण होता, क्लोरीन होता. त्याची पॉवर जास्त आहे, राईट, क्लोरीनची पॉवर जास्त आहे. सो तिथे जो सी1 वर जेवढा पॉझिटिव्ह चार्ज येणार होता त्याच्यापेक्षा कमी चार्ज आपल्या सी2 वर डेव्हलप होतो. नाऊ सी2 वर चार्ज आलाय, सो सी2 काय करणार आहे, सी2 विल ट्राय टू पुल इलेक्ट्रॉन फ्रॉम सी3. सी3 करून ट्राय करेल, हे इलेक्ट्रॉन अजून इकडे पुल होतील. सो सी3 ऑल्सो गेट्स सम पॉझिटिव्ह चार्ज विच विल बी लेस दॅन युअर
सी टू. ओके सो मी इथे असं म्हणू शकतो की डेल्टा वन जो बनणार आहे कार्बन वन वरचा चार्ज विल बी ग्रेटर दॅन कार्बन टू वरचा चार्ज विल बी ग्रेटर दॅन कार्बन थ्री वरचा चार्ज. येतंय का लक्षात? येस सर. येस. सो हे काय झालं रे इथे? बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी डिफरन्स, बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन पर्टिक्युलर टू आयटम्स, कुठेतरी आपला अख्खा मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्युल मधल्या एका कुठच्या तरी बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी डिफरन्स आलाय आणि त्या इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी डिफरन्स मुळे अख्खा मॉलिक्युल मध्ये काय होतंय? चार्ज डेव्हलप होतोय. देर इज डेव्हलपमेंट ऑफ चार्ज इन कम्प्लीट मॉलिक्युल, देर इज पोलरायझेशन इन युअर कम्प्लीट मॉलिक्युल. आणि हा जो काही इफेक्ट आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. समजतोय का इंडक्टिव्ह इफेक्ट? त्याचं वर्डिंग सांगू शकता का? स्टेटमेंट लिहायचं आहे का म्हणजे रायटिंग साठी? हा ते सांगतो मी तुम्हाला. आता बेसिक आयडिया क्लिअर झाली आहे का? स्टेटमेंट देतो मी. ओके सो बघा इथे काय लिहायचंय. हे लिहून घ्याल नंतर पीडीएफ देतो मी तुम्हाला. ओके बघा इंडक्टिव्ह इफेक्ट परत एकदा आपण बघू. इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये काय झालंय आपल्याकडे? तर फर्स्ट कंडिशन आली आहे दॅट देर इज अ इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी डिफरन्स. इंडक्टिव्ह इफेक्टची कंडिशन काय आहे? की देर इज अ इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी डिफरन्स. ओके ही कंडिशन आहे. अँड बिकॉज ऑफ धिस इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी डिफरन्स, बिकॉज ऑफ धिस इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी डिफरन्स देर इज अ इलेक्ट्रॉन का मुवमेंट, इलेक्ट्रॉन मुवमेंट. Now this electron movement results in partial charge development, partial charge development. And this partial charge development results in further charge development, like further partial charge development. Ki ek molecule hota carbon, tela attach hota chlorine. ह्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी डिफरन्स होता. सो इथे चार्ज डेव्हलपमेंट झाली आणि ह्या चार्ज डेव्हलपमेंटमुळे आपल्याकडे पुढचा जो कार्बन आहे तिथे पण चार्ज डेव्हलपमेंट झाली, तिथे पण चार्ज डेव्हलपमेंट झाली. सो काय झाले? फर्दर चार्ज डेव्हलपमेंट, फर्दर चार्ज डेव्हलपमेंट. नाऊ हा जो काही चार्ज आहे दिस चार्ज इज युअर पार्शियल चार्ज. ओके हा सगळा चार्ज जो काही आहे तो पार्शियल चार्ज आहे आणि ही जी काही प्रोसेस आहे ओव्हरऑल हे जे काही होत आहे दिस इज युअर इंडक्टिव्ह इफेक्ट, दिस इज युअर इंडक्टिव्ह इफेक्ट. क्लिअर आहे? ओके आता बघा इथे आपण काय कंडिशन दिली होती की इथे असं होतं ना की क्लोरीन जो आहे ना त्या क्लोरीनची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी इज ग्रेटर दॅन कार्बन आहे, ही कंडिशन होती. आता हा इफेक्ट आहे ना वाईस वर्स आपण वर्क करू शकतो, उलट्यावेने पण वर्क करू शकतो. की समजा माझ्याकडे माझ्याकडे कार्बनला एखादी स्पेसिस कोणतरी अटॅच आहे वाय, कोणीतरी आहे, वी डोंट नो आता कोण असेल तो. तर जनरली जो कार्बनच्या राईट साईडला आहे और कार्बनच्या खाली प्रेझेंट आहे, जसं की समजा घेतला आपण कार्बन आहे आणि त्याला आपण जी अटॅच केलं, ओके जर्मेनियम अटॅच केलं, लेट्स अज्युम जस्ट अझम्पशन घेतले, वी नो कार्बन हॅज मोअर इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी. का? कारण कार्बन वरती आहे ना, टॉप ऑफ द ग्रुप येतो. काशी गए लाईक कार्बन सिलिकॉन जर्मेनियम खाली येतो. सो जर्मेनियम विल हॅव लोअर इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी. ऑर एल्स आपण मे बी असा डिफरंट इलेमेंट घेतला, कार्बन आहे आणि त्याला लिथियम वगैरे अटॅच केला, एखादा मेटल अटॅच केला. आता इथे काय झालं रे? तर इथे कार्बन आहे विथ हायर निगेटिव्हिटी लेफ्ट साईडला आहे ना, राईट साईडला येतो, वेरस लिथियम लेफ्ट साईडला आहे. सो त्याची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी कमी असणार आहे. सो इथे काय झालं आता ह्या कंडिशनमध्ये की व्हेअर अवर कार्बन हॅज ग्रेटर इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी दॅन युअर अटॅच स्पेसिस, ह्या केसमध्ये इलेक्ट्रॉन शिफ्ट कुठे होणार आहेत? इलेक्ट्रॉन शिफ्ट कुठे होईल आता? टुवर्ड्स कार्बन, राईट. सो इथे समजा आपल्याकडे कार्बन आहे आणि हा वाय आहे, तर चार्ज डेव्हलपमेंट कशी असेल? आता इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होत आहेत? इलेक्ट्रॉन हे कार्बन कडे शिफ्ट होत आहेत. सो कार्बन वरती डेल्टा मायनस, वाय वरती डेल्टा प्लस येणार आहे. करेक्ट, डेल्टा प्लस येणार आहे.
समजा इथे अजून एक कार्बन अटॅच असेल, आता ह्या केस मध्ये इलेक्ट्रॉन शिफ्ट कुठे होतील बघा, सी वन सी टू घेतला सी थ्री घेतला, आता काय होईल बघा, आता इथे नीट बघा, सी वन आहे ना, सी वन वर तुम्ही विचार करा, आता सी वन हे इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करेल और रिपेल करेल, रिपेल रिपेल करणार आहे ना, राईट, रिपेल करणार आहे, का रिपेल करणार आहे, कारण सेम चार्ज इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज डेल्टा मायनस निगेटिव्ह चार्ज सेम चार्ज विल रिपेल इच अदर, सो हे काय होणार आहे बिकॉज ऑफ दिस डेल्टा मायनस हे इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होतील, इकडे शिफ्ट होतील, बट ते कमी शिफ्ट होणार आहेत, थोडेसे कमी शिफ्ट होणार आहेत, सो इथे आपल्याकडे मे बी डेल्टा टू मायनस येईल, इथे डेल्टा वन मायनस येतोय, अगेन हे पण इलेक्ट्रॉन इथे फर्दर शिफ्ट होतील, सो इथून आपल्याकडे डेल्टा थ्री मायनस बनेल. आता मी तुम्हाला यातलं रिलेशन विचारलं, तर रिलेशन काय बनणार आहे आपल्याकडे, तर डेल्टा वन मायनस जेवढा असेल दॅट विल बी मॅक्झिमम, देन डेल्टा टू मायनस, देन डेल्टा थ्री मायनस, येत आहे का लक्षात तुमच्या हे? येस सर. येस ओके, सो इथे बघा काय झालं, आपण दोन टाईपचे इफेक्ट स्टडी करतोय, एक असतो आपल्याकडे प्लस आय इफेक्ट आणि एक असतो मायनस आय इफेक्ट. सी प्लस आय इफेक्ट आणि मायनस आय इफेक्ट काय आहेत, तर प्लस आय इफेक्ट म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉन आपण ऍड करतोय, प्लस आहे ना इलेक्ट्रॉन ऍड करतोय कोणावर, बट ऑब्विस ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स बघतोय, सो कार्बन वरती. वेरएज मायनस आय इफेक्ट काय असणार आहे, जेव्हा आपण इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करतोय, इलेक्ट्रॉन घेऊन चाललोय. ओके, सो एक झाला प्लस आहे, एक झाला मायनस आहे, इथे कोणता दिसतोय रे हा, कोणता इफेक्ट आहे आपल्याकडे? प्लस आय, प्लस आय इफेक्ट, राईट, हा इफेक्ट कोणता असणार आहे, प्लस आय इफेक्ट. प्लस आय इफेक्ट कधी येणार आहे, जेव्हा जो अटॅच मॉलिक्युल आहे त्याची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी इज लेस दॅन कार्बन, ही कंडिशन कधी असेल, जेव्हा अटॅच मॉलिक्युलची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी इज लेस दॅन कार्बन. व्हेअर एज मायनस आय इफेक्ट, इलेक्ट्रॉन काढून घेतले जात आहेत, सो हा इफेक्ट कोण दाखवणार आहे, तर स्पेस इज हॅव्हिंग इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी ग्रेटर दॅन कार्बन. इन्स्टेड ऑफ वाय मी इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटीज लिहून ठेवतो इथे, इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी लेस दॅन कार्बन, इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी ग्रेटर दॅन कार्बन. ओके, आता बघा प्लस आय इफेक्ट दाखवणारे ग्रुप आपल्याला सिंपल आहे लक्षात ठेवणं, प्लस आय इफेक्ट दाखवणारे ग्रुप हे अल्किल ग्रुप असतात. आपल्याला अल्किल ग्रुप आला एखादा, वेन एव्हर यू हॅव अ अल्किल ग्रुप, अल्किल ग्रुप काय देणार आहे आपल्याला, प्लस आय इफेक्ट देणार आहे, जो इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे. ओके, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप झाला और इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट झाला, वेरज हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग इफेक्ट आहे. दिस इज युअर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग इफेक्ट, वेरज दिस इज युअर इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट. ओके, सो प्लस आय इफेक्ट दाखवणारे आपले अल्किल ग्रुप आहे, जेवढे जास्त अल्किल ग्रुप तेवढा जास्त प्लस आय इफेक्ट असेल. व्हेअरएज इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप तुम्ही खूप सारे घेऊ शकता, यू कॅन टेक ऑक्सिजन ओ एच वाला घेतला और लेट से एनी हॅलोजन घेतला, हॅलोजन आहे ते पण इलेक्ट्रॉन विथड्रॉ करणार आहे, नायट्रो ग्रुप घेतला मे बी एनएच टू घेतला, तर धिस विल बी युअर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. जे कोणी तुम्हाला राईट साईडला दिसत आहेत, ऑक्सिजन नायट्रोजन कार्बन कार्बन नाही सॉरी हॅलोजन, सो धिस ऑल आर युअर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स, कारण त्यांची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी जास्त आहे ना, ऑक्सिजन हायर इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी, हॅलोजन हायर इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी, नायट्रोजन हायर इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी. ओके, सो हे सगळे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहेत, मायनस आय इफेक्ट देतील. व्हेअरएज अल्किल ग्रुप, अल्किल ग्रुप म्हणजे सी एच थ्री सी टू एच फाईव्ह इथाईल आहे मिथाईल आहे, सो धिस ग्रुप्स आर युअर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स. ओके, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स. आता तुम्हाला सर ह्याचा उपयोग काय आहे, मला उपयोग काय बघा, सिंपल सांगतो मी तुम्हाला, तर आपल्याकडे आहे लेट्स अजून सी एच थ्री. ओके, सी एच थ्री एक बॉन्ड कमी आहे ना, कमी सी एच थ्री प्लस देतो, सी एच थ्री प्लस, देन माझ्याकडे आहे सी एच टू सी एच थ्री प्लस, देन आय हॅव सी एच सी एच थ्री प्लस, अँड आय हॅव सी
CH3 plus. ओके बघा इथे आपण काय बोलतोय, हे सगळे माझे आहेत कार्बोकॅटायन. कार्बोकॅटायनच म्हणतो ना आपण, ऑलरेडी स्टडी केलंय यांना. कार्बोकॅटायन काय असतात ते, राईट? जेव्हा इलेक्ट्रॉन घेऊन जातं, हेट्रोलिटिक फ्युजन होतंय आपलं, इलेक्ट्रॉन घेऊन चालली आहे कोणतरी स्पेसिस, तर आपल्याकडे काय होणार आहे, तर वी विल हॅव कार्बोकॅटायन डेव्हलपमेंट. आता जी कार्बोकॅटायन बनतोय त्याची स्टॅबिलिटी आपण डिसाईड करू शकतो बाय युअर इंडक्टिव्ह इफेक्ट. ठीक आहे, कसा बघा आता, तर इथे बघा माझ्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे. अल्किल ग्रुप काय सांगितलं मी रे, अल्किल ग्रुप कोणता इफेक्ट देत आहेत, अल्किल ग्रुप कोणता इफेक्ट देत आहेत, प्लस हा इफेक्ट देत आहेत. प्लस हा इफेक्ट देत आहेत म्हणजे काय करणार आहेत, इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहेत. सो इथे काय होईल रे, हा CH3 ग्रुप आहे, अल्किल ग्रुप आहे, तो काय करेल, इलेक्ट्रॉन डोनेट करेल. आता बिकॉज ऑफ डोनेशन ऑफ दॅट इलेक्ट्रॉन हा पॉझिटिव्ह चार्ज काय होईल, इन्क्रीज होईल और डिक्रीज होईल, इन्क्रीज होईल. पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होणार आहे और डिक्रीज होणार आहे, डिक्रीज होणार, डिक्रीज होणार आहे ना. इलेक्ट्रॉन डोनेट करतोय आपण, इलेक्ट्रॉन देतोय इथून, इलेक्ट्रॉन देतोय इथे, सो इलेक्ट्रॉन वाढत आहेत म्हणजे निगेटिव्ह चार्ज वाढतोय, सो पॉझिटिव्ह चार्ज काय होईल इथला, डिक्रीज होणार आहे, डिक्रीज होणार आहे. तसं इथे कोणी आहे का देण्यासाठी, ह्या केसमध्ये आहे का, नाहीये, नाहीये. आता इथे काय होईल बघा, ह्याला आणि ह्याला जर मी कम्पेअर केला, ह्या दोघांना कम्पेअर केला तर, सी मी याला नंबर देतो तुम्हाला समजण्यासाठी, हा 1, 2, 3 and 4. ओके, आता 2 आणि 3 ला कम्पेअर केलं तर काय होतंय बघा रे, 2 आणि 3 मध्ये इथे इथून इलेक्ट्रॉन डोनेशन होणार आहे, इथून पण इलेक्ट्रॉन डोनेशन होणार आहे. आता काय होईल बिकॉज ऑफ दिस इलेक्ट्रॉन डोनेशन, हा चार्ज काय होईल, अजून कमी होईल की नाही, डिक्रीज होणार, राईट, अजून डिक्रीज होणार आहे. इथे काय होईल, आता अजूनच डिक्रीज होईल, राईट. जेवढे जास्त अल्किल ग्रुप अटॅच आहेत तेवढा जास्त काय होतंय, तेवढा तो चार्ज डिक्रीज होतोय. आणि आपल्याला हे माहिती आहे का रे की एनर्जी, एनर्जी इज प्रपोर्शनल टू चार्ज, एनर्जी इज प्रपोर्शनल टू चार्ज. जेवढा जास्त चार्ज तेवढी जास्त एनर्जी, आणि जेवढी जास्त एनर्जी तेवढी काय असते, तेवढी कमी स्टॅबिलिटी असते, स्टॅबिलिटी असते. सो आता बघा इथे पण सांगू शकतो का रे की 1, 2, 3, 4 मध्ये जास्त स्टेबल कोण असेल, हु विल बी मोस्ट स्टेबल, 1, 4, 1. चॅट बॉक्स मध्ये एकदा सांगा आन्सर, बघा चॅट बॉक्स मध्ये सांगा. जर बॉन्ड ब्रेक झाला तर तो इफेक्ट नलिफाय होईल ना, कोणता इफेक्ट आणि कोणता बॉन्ड नलिफाय करायचा आहे मला ते सांग. बघा रे बरेच जण 1 हे आन्सर करतायत, तर वेल लक्षात नाही आली तुम्हाला कन्सेप्ट. सी इलेक्ट्रॉन डोनेट होत आहेत ना रे, इलेक्ट्रॉन इथे दिले जात आहेत. हा पॉझिटिव्ह चार्ज काय होतोय, पॉझिटिव्ह चार्ज काय होतोय, कमी होतोय ना, चार्ज कमी होतोय, मग एनर्जी काय होणार आहे, कमी होणार ना चार्ज, आणि चार्ज इज प्रपोर्शनल टू एनर्जी रे, चार्ज इज प्रपोर्शनल टू एनर्जी. सो चार्ज कमी झाला तर एनर्जी कमी झाली. सो आता एनर्जेटिकली 1 or 2 कोणाची एनर्जी जास्त असेल, 1 ची एनर्जी जास्त असेल, 1 चा चार्ज जास्त आहे, सो 1 ची एनर्जी जास्त आहे. त्याची जर एनर्जी जास्त आहे तर स्टॅबिलिटी काय असेल, कमी असेल की जास्त असेल, एनर्जी जर जास्त आहे तर स्टॅबिलिटी काय असणार आहे, जास्त और कमी, कमी कमी असणार, कमी असणार ना. सो मी 1 आणि 2 ला जर कम्पेअर केला तर हु विल बी मोर स्टेबल, 1 आणि कुठल्या 1 आणि 2 ला जर मी कम्पेअर केला, 1 आणि 2 ला, तर स्टेबल जास्त कोण असेल, सेकंड. गुड, ओके. 2 आणि 3 ला जर मी कम्पेअर केला, 2 आणि 3 ला म्हणजे काय होत आहे, पॉझिटिव्ह चार्ज अजून कमी होतोय, चार्ज कमी झाला, एनर्जी कमी झाली, स्टॅबिलिटी वाढणार आहे, सो त्याची स्टॅबिलिटी अजून जास्त बनेल. त्याला जर मी 4 शी कम्पेअर केला तर 4 ची जास्त, 4 ची अजून जास्त होणार आहे, का, कारण चार्ज अजूनच कमी होतोय, पॉझिटिव्ह चार्ज अजूनच कमी होतोय. सो इथे मोस्ट स्टेबल कोण बनतोय, 4 बनतोय. कशामुळे तो जास्त स्टेबल बनतोय, बिकॉज तिथला जो प्लस आय इफेक्ट आहे तो जास्त आहे की नाही, प्लस आय इफेक्ट जास्त आहे इथे, प्लस आय एज इन
अल्किल चाह बघा इथून प्लस आया है इथून पण प्लस आया है इथून पण प्लस आया है सो ओवरऑल इथे आपल्याकडे प्लस थ्री आय इफेक्ट बनतोय इथे प्लस टू आय इफेक्ट इथे प्लस आय बनतोय इथे काहीच नाही इथे काहीच नाही सो बघा मी इथून हे स्टेटमेंट लिहू शकतो का दॅट स्टॅबिलिटी स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन इज प्रपोर्शनल टू प्लस आय इफेक्ट कॅन आय से दिस जेवढा जास्त प्लस आय इफेक्ट तेवढा जास्त स्टेबल कार्बोकॅटायन बनणार आहे म्हणू शकतोय का असं येस 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 ओके बघा रे आता अजून एक समजा माझ्याकडे इथे आहे सी एच थ्री प्लस ओके आता इथे मी दुसरा घेतोय सी एच टू सी एल प्लस सी एच टू सी एल प्लस ह्या दोघांना जर मी आता कम्पेअर केलं तर काय होतंय रे इथे काय होणार आहे सी इथे इथे कोणीच नाहीये इथे कोणता इफेक्ट देण्यासाठी ग्रुप नाहीये आपल्याकडे ठीक आहे झिरो इफेक्ट इथे काय आहे रे सेकंडच्या केस मध्ये काय होणार आहे सीएल वर डेटा माइनस चार्ज एनर्जी वाढणार इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे सो सीएल काय करेल ह्या कार्बन कडून इलेक्ट्रॉन अजून पुल करेल इलेक्ट्रॉन त्याने अजून पुल केले पॉझिटिव्ह चार्ज काय होणार आहे अजून वाढेल पॉझिटिव्ह चार्ज अजून वाढेल सो चार्ज इन्क्रीज झाला आपला बघा चार्ज इन्क्रीज झाला तर काय होणार एनर्जी काय होणार आहे एनर्जी पण इन्क्रीज होणार आहे चार्ज इन्क्रीज झाला एनर्जी पण इन्क्रीज होईल तर एनर्जी इन्क्रीज झाली तर स्टॅबिलिटी काय होईल डिक्रीज होईल स्टॅबिलिटी डिक्रीज होईल राईट समजा मी इथे अजून एक ऍड केला तर सी एच इथे पण सीएल इथे पण सीएल आणि आता आता काय होईल खूप चार्ज होईल आणि स्टेबिलिटी एकदम अजून प्लस चार्ज वाढेल ना चार्ज अजून वाढत जाईल एनर्जी अजून इन्क्रीज होईल स्टॅबिलिटी डिक्रीज होणार आहे स्टॅबिलिटी आपली डिक्रीज होणार आहे का कारण इथे मायनस टू आय इफेक्ट दिसतोय तर इथे इथे स्टॅबिलिटी वाईज मोर स्टेबल कोण असेल वन ग्रेटर दॅन टू ग्रेटर दॅन थ्री असंच बनणार आहे का आपल्याकडे येस सर येस तर इथे मी असं म्हणू शकतो का रे की स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन ठीक आहे स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन ते स्टेटमेंट लिहित नाही मी आता इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू मायनस आय इफेक्ट की जेवढा जास्त मायनस आय इफेक्ट तेवढी कमी स्टॅबिलिटी जेवढा जास्त मायनस आय इफेक्ट तेवढी कमी स्टॅबिलिटी म्हणू शकतोय का असं हो राईट सो बघा ओव्हरऑल मी असं लिहितो स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन इज प्रपोर्शनल टू प्लस आय इफेक्ट डिवायडेड बाय मायनस आय इफेक्ट या दोन्ही स्टेटमेंटचं मी एकत्र एक कॉम्बिनेशन केलं येत आहे लक्षात येत आहे का लक्षात येस सर येस ओके हे होतं आपलं फर्स्ट ऍप्लिकेशन दिस वॉज अवर फर्स्ट ऍप्लिकेशन ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट इंडक्टिव्ह इफेक्टचा यूज कुठे आहे तर तो यूज आहे टू अंडरस्टँड युअर स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन तुम्ही असं कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी अंडरस्टँड करून आम्ही काय करू कारण कार्बोकॅटायन आपण बघितला होता ना रिएक्टंट आहे प्रॉडक्ट आहे रिएक्टंटचा प्रॉडक्ट बनताना एक इंटरमिजिएट बनतो आणि त्या इंटरमिजिएटची स्टॅबिलिटी डिसाईड करते की ती रिएक्शन होऊ शकते की नाही होऊ शकत समजा इंटरमिजिएट जर अनस्टेबल असेल तर ती रिएक्शन होणार नाहीये इंटरमिजिएट स्टेबल असेल तर ती रिएक्शन होणार आहे त्यामुळे ह्याची स्टॅबिलिटी अंडरस्टँड करणं माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे ओके सो आपण ती अंडरस्टँड करू शकतो ऑन द बेसिस ऑफ प्लस आय अँड मायनस आय इफेक्ट क्लिअर आहे का रे एवढं हो सर ओके बघा कार्बोकॅटायन जर क्लिअर असेल तर तुम्ही मला कार्बनियनचं स्वतःहून सांगू शकता कार्बनियनसाठी काय इफेक्ट असेल कार्बनियनसाठी काय असेल स्टॅबिलिटी ऑफ कार्बनियन कशी असेल अपोजिट बनणार आहे असं लिहू का मायनस आय मायनस आय इफेक्ट अपॉन प्लस आय इफेक्ट करेक्ट
यशस बनना है मायनस आय इफेक्ट अपॉन प्लस आय इफेक्ट काही जण म्हणत असेल काही जण कन्फ्यूज असेल सर तुम्ही कुठून काढलं स्टेटमेंट तर बघा सिंपल सांगतो मी तुम्हाला इथे बघा आपल्याकडे आहे सी मायनस ठीक आहे सी एच सी कार्बनियन आहे आपल्याकडे इथे आहे माझ्याकडे सी एच टू मायनस सी एच थ्री इथे आहे माझ्याकडे सी एच सी एच थ्री सी एच थ्री मायनस ह्या दोन तिघांना आपल्याला कम्पेअर करायचं आहे कम्पेअर करा तुम्ही इथे काय होणार आहे देर इज नो इफेक्ट हिअर झिरो इफेक्ट इथे काय आहे रे इथे बघा सेकंड स्ट्रक्चर मध्ये वी विल हॅव माइंड प्लस आय इफेक्ट ना प्लस आय इफेक्ट सो प्लस आय इफेक्ट काय करणार आहे हा मिथाईल ग्रुप जो आहे तो काय करेल हा निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज करेल येस ऑर नो करणार आहे की नाही करणार आहे राईट सो चार्ज आपला इन्क्रीज झाला चार्ज जेव्हा इन्क्रीज होतो एनर्जी इन्क्रीज होते एनर्जी जेव्हा इन्क्रीज होते स्टॅबिलिटी काय होते स्टॅबिलिटी डिक्रीज होते सो प्लस आय इफेक्ट मुळे काय होते बिकॉज ऑफ प्लस आय इफेक्ट स्टॅबिलिटी डिक्रीज होते स्टॅबिलिटी प्लस आय इफेक्ट इन्क्रीज झाला स्टॅबिलिटी डिक्रीज झाली सो स्टॅबिलिटी इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू प्लस आय इफेक्ट बनेल इथे अजून जास्त अनस्टेबल बनेल ना इथे अजून जास्त अनस्टेबल बनेल स्ट्रक्चर थ्री मध्ये इथे मायनस टू आय इफेक्ट दिसणार आहे सॉरी प्लस टू आय इफेक्ट दिसणार आहे दोन्ही मिथिल ग्रुप आहेत ते इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज करतायत हा चार्ज इथे अजून इन्क्रीज होईल जेवढा जास्त चार्ज इन्क्रीज होईल एनर्जी अजून इन्क्रीज स्टॅबिलिटी अजून डिक्रीज होईल येत आहे का लक्षात हे येस ओके आणि हे सेम उलट पण वर्क करणार ना जसं मी हे दिलं एक्झाम्पल तसं मी तुम्हाला ह्याच्या कंपॅरिझन मध्ये इथे असं दिलं सी एच टू सी एल मायनस हे दिलं हा सी एल काय करेल इलेक्ट्रॉन पूल करणार आहे इलेक्ट्रॉन पूल करतोय इथली चार्ज डेन्सिटी काय होईल डिक्रीज होईल तो चार्ज इथे डिक्रीज झाला चार्ज डिक्रीज झाला एनर्जी डिक्रीज झाली स्टॅबिलिटी स्टॅबिलिटी इन्क्रीज होणार आहे सो बघा ह्या स्ट्रक्चरमध्ये काय झालं आपल्या फोर्थ स्ट्रक्चरमध्ये मायनस आय इफेक्ट आला मायनस आय इफेक्ट वाढला स्टॅबिलिटी पण इन्क्रीज झाली स्टॅबिलिटी ऑफ कार्बनियन बिकम्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू मायनस आय इफेक्ट लक्षात येत आहे का हे क्लिअर आहे हलक्या हलक्या गोष्टींवर केवढ्या डीप मध्ये गेलो आपण येस येस आता तर सुरुवात झाली रे आता खरी ऑर्गॅनिकची स्टार्ट झाली आतापर्यंत जे केलंय ना असं वरच्यावर करत होतो आपण टाइमपास केला होता टाइमपास म्हणजे टाइमपास नव्हता इम्पॉर्टंट नक्कीच होतं सगळं बट नॉर्मल होतं नाऊ हिअर ऑनवर्ड्स ऍक्च्युअल केमिस्ट्री स्टार्ट आता ज्यांना आधीच समजलं असेल ना त्यांना खरोखर मजा येईल शिकताना जेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये रिएक्शन मध्ये आपण हे युज करतो ना हे सगळ्या गोष्टी ज्या करतोय ना रे आता उगीच नाही करत आहे प्रत्येक गोष्टीचा यूज आहे नेक्स्ट जे काही चॅप्टर आहेत ना प्रत्येक चॅप्टर मध्ये मी एकदा ना एकदा तरी तुम्हाला रेझोनन्स इफेक्ट इंडक्टिव्ह इफेक्ट हायपर कंजुगेशन हे वर यूज करणारच आहे हे उगीच नाही घेतलेत न्यूक्लिओफाईल इलेक्ट्रोफाईल इंटरमिजिएट हे सगळे वर्ड्स यूज करणार आहे आणि तेव्हा आत्ता जर हे नीट समजलं असेल ना तर तेव्हा नीट समजतं आणि ते जर नीट समजलं ना मग खरोखर मजा येते मग केमिस्ट्री छान वाटते पण जर हे नसेल समजलं तर मग केमिस्ट्री लाईक काय अरे सर्वात बकवास सब्जेक्ट वाटेल तुमच्या आयुष्यातला की का केमिस्ट्री शिकतोय असं होईल सो इट विल बी अप टू यू की तुम्हाला आत्ता काय लेवलला आहे तुम्ही काय समजते इफ यु आर राईट नाव जे काही चालू आहे इफ यू हॅव गुड अंडरस्टँडिंग अबाउट इट देन तुमचे नेक्स्ट थ्री मंथ सॉर्टेड आहेत समजा की फुल मजा करणार आहात तुम्ही शिकताना बट जर आत्ता स्ट्रगल होतंय देन इन दॅट केस स्टील अजूनही टाईम आहे अजूनही एक वीक आहे तुमच्याकडे की जे काही आत्तापर्यंत झाले पटापट रिवाईज करा आणि ऑलमोस्ट सगळं युट्यूबला कव्हर म्हणजे मुद्दाहून मी प्लेलिस्ट पण सेपरेट बनवून ठेवली आहे लिंक पण दिली आहे सगळ्यांना की इवन इफ देर इज प्रॉब्लेम गो डू इट राईट नाव अजूनही टाइम आहे जसं आपण ट्वेल्थचे चालू करू चॅप्टर्स तर त्या केसमध्ये देर वोंट बी पॉसिबल टू गेट बॅक हिअर अँड अंडरस्टँड ऑल द बेसिक्स ओके होपफुली जे काही सांगितलं आतापर्यंत सांगितलं ते क्लिअर झालं असेल आहे का रे सगळं क्लिअर येस सर आता मी एक अजून एक ऍप्लिकेशन ऍड करतोय विच इज नॉट पार्ट ऑफ युअर बुक आय विल से नॉट पार्ट ऑफ युअर बुक सिलेबसचं नाही म्हणत आहे बुकचा पार्ट नाही आहे बट सिलेबसचा पार्ट आहे सो विच इज स्टॅबिलिटी ऑफ ऍसिड्स ऑर ऍसिडिक स्ट्रेंथ नॉट स्टॅबिलिटी ऑफ ऍसिड बट ऍसिडिक स्ट्रेंथ
तर ऐका ना, ते जे लिस्ट मध्ये पहिले दोन नॉमिनेशन लेक्चर 1 2 आहेत ते परवाच आहेत ना, तीन तास लेक्चर तुम्ही? येस येस संडे दोन नॉमिंग लेक्चर आहेत, आयसोमेरिझमचे तीन लेक्चर प्लस एक मेंटी क्विज आणि रिएक्शन मेकॅनिझमचं वन आणि हे सेकंड, आणि उद्या असेल ते थर्ड एंड. ओके बघा, ऍसिडिक स्ट्रेंथ, तुम्हाला ऍसिड माहिती आहे का सगळ्यांना? ऍसिड काय असतं ते एव्हरी वन नोज व्हॉट इज ऍसिड? येस सर. काय असतं रे ऍसिड? एक जनरल एच प्लस आयन्स देतं ना. सो मी असं समजा लिहिलं एच एक्स तर ते काय करणार आहे रे? ऍज अ ऍसिड इट विल फॉर्म एच प्लस प्लस एक्स मायनस. येस ऑर नो? येस. सो बघा आता आपलं ऍसिड जे आहे ना, ऍसिडची स्ट्रेंथ आपण कशाने डिसाईड करतो? तर ऍसिडची स्ट्रेंथ डिसाईड करतो आपण त्याच्या पीएच ने, राईट? और पीएच कसा डिसाईड करतो? तो डिसाईड करतो आपण एच प्लस फॉर्मेशन ने. जेवढा जास्त आपल्याकडे एच प्लस असेल तेवढी जास्त त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ. सो समजा माझ्याकडे दोन ऍसिड घेतले, एक ऍसिड आहे मला 10 एच प्लस आयन देतोय, दुसरा ऍसिड आहे मला 1000 एच प्लस आयन देतोय. सो इथे जो 1000 देणार आहे तो जास्त ऍसिडिक झाला. जेवढे जास्त एच प्लस तेवढी जास्त ऍसिडिक स्ट्रेंथ, तेवढी जास्त ऍसिडिटी, ही कंडिशन असते आपली. सो आता इथे बघा रे की हा जो एच प्लस बनतोय तो नुसता एकटा एच प्लस नाही बनत आहे. एच प्लस बनताना इथे काय बनतंय आपल्याकडे? इथे काय बनतोय? एच मायनस बनतोय. एच मायनस म्हणजे काय? एनआयन बनतोय. ओके एनआयन बनतोय. तो समजा आता इमॅजिन करा की हा जो एनआयन बनलाय तो स्टेबल नाहीये, इट इज नॉट स्टेबल. एक्स मायनस हा माझा स्टेबल नाहीये, तर तो काय प्रिफर करेल? की कंबाईन होऊ आपण, एच प्लस एक्स मायनस कंबाईन होतील आणि अगेन ते काय देतील? हे परत एच एक्स देतील. इक्विलिब्रियम बघितलं होतं आठवतंय ना, रिव्हर्सिबल रिएक्शन आठवतायत का? रिव्हर्सिबल रिएक्शन. सो हे असंच आहे, त्याच्याशीच रिलेटेड काहीतरी आहे की हे वाईस वर्सा वर्क करणार आहे. समजा एक्स मायनस स्टेबल नसेल तर तो एच प्लस शी कंबाईन होईल आणि एच एक्स देईल. बट आपल्याला ऍसिडिक स्ट्रेंथ पाहिजे, जास्त ऍसिडिक सबस्टन्स पाहिजे, सो त्यासाठी एच प्लस ची रिक्वायरमेंट आहे. आणि एच प्लस ची रिक्वायरमेंट आहे म्हणजेच काय? तर आपल्याला स्टॅबिलिटी ऑफ एक्स मायनस पाहिजे. स्टॅबिलिटी ऑफ एक्स मायनस पाहिजे. आणि आत्ताच आपण कार्बानियनची स्टॅबिलिटी बघितली होती, कार्बानियनची स्टॅबिलिटी बघितली होती. सो ती काय होती? कशी होती? प्लस आय मायनस आय काय कसं वर्क करत होत? इथे स्टेबल कोण करणार आहे ह्याला? एक्स मायनसला स्टेबल कोण करेल? मायनस आय इफेक्ट. मायनस आय इफेक्ट इलेक्ट्रॉन रिमूव्हल स्टेबल करणार आहे. सो बघा मी असं म्हणतो इथे द ऍसिडिक स्ट्रेंथ, ऍसिडिक स्ट्रेंथ इज प्रपोर्शनल टू मायनस आय इफेक्ट. जेवढा जास्त मायनस आय इफेक्ट इथे वर्क करणार आहे तेवढा जास्त तो स्टेबल बनणार आहे. जेवढा जास्त हा स्टेबल बनेल तेवढं जास्त आपल्याकडे एच प्लस प्रोडक्शन असणार आहे. व्हेअरएज ह्याला अनस्टेबल कोण करणार आहे? ह्याला अनस्टेबल करणार आहे आपला प्लस आय इफेक्ट. येतोय का लक्षात हा पॉइंट तुमचा? येस सर. एमसीक्यू मध्ये इतके सिंपल क्वेश्चन असतात, मी तुम्हाला सांगतोय हे असेच क्वेश्चन असतात. तुम्हाला ऑप्शन देतील, ठीक आहे? तुम्हाला आहे ना असे क्वेश्चन असतील CH3 COOH देन C2H5 COOH अँड अजून काही 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 ऑप्शन असतील. अँड देन दे विल आस्क यू आउट ऑफ फॉलोइंग हु इज मोअर स्टेबल, हु इज मोअर ऍसिडिक, कोणती स्पेसिस जास्त ऍसिडिक बनणार आहे. तर तुम्हाला काय बघायचंय? तुम्हाला फक्त बघायचंय की जे ग्रुप प्रेझेंट आहेत ते कोणता इफेक्ट देत आहेत, आणि त्या इफेक्टवर बेस डिसाईड करायचंय की जो आयन बनणार आहे तो स्टेबल बनणार आहे की अनस्टेबल बनणार आहे. क्लिअर आहे एवढं? इज इंडक्टिव्ह इफेक्ट क्लिअर? येस सर. येस. ओके सो बघा, इंडक्टिव्ह इफेक्ट जर क्लिअर असेल तर उद्या आपण ते उरलेले तीन इफेक्ट बघून टाकू. एकदम सोपे आहेत ते, तिन्हीच्या तिन्ही एका लेक्चरमध्ये पटकन ओळखतील. इंडक्टिव्ह फर्स्ट होता म्हणून थोडा जास्त वेळ गेला, ठीक आहे? आता सिन्स तुम्हाला इंडक्टिव्ह इफेक्ट समजलाय, त्याचे ऍप्लिकेशन पण समजले, सो बाकीचे इफेक्ट निवांत समजतील. ओके सो उद्या वी विल कव्हर युअर रिएक्शन मेकॅनिझम का पार्ट अँड फ्रॉम नेक्स्ट डे वी विल स्टार्ट विथ द न्यू लेसन हायड्रोकार्बन, ठीक आहे सर? येस सर. तुम्ही ते बोर्डवर दिले त्यात सगळ्यात जास्त कुठल्या ऍसिडिक असेल?
ह्याच्यात कोण बनणार आहे, ज्याच्यात जास्त इफेक्ट दिसेल, कोण इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त देईल इथे? फर्स्ट वन. फर्स्ट वन और सेकंड वन? सेकंड वन. सेकंड वन ना, हे बघा ना, असं आहे ना, सी एच थ्री सी एच टू सीओ एच. आता मी ह्याचं रिझन आन्सर न सांगण्याचं एक रिझन हे होतं ना की आपल्याला अजून बाकीचे इफेक्ट स्टडी करायचे. ओव्हरऑल आपला जो इम्पॅक्ट असतो तो बाकीच्या इफेक्टमुळे पण असतो. इथे बाकीचं पण वर्क करतं, रेझोनन्स पण वर्क करतं. सो त्यामुळे मी इथे आन्सर नाही देत आहे तुम्हाला, बट जे काही अंडरस्टँडिंग आहे आतापर्यंत त्यानुसार आपण म्हणू शकतो की इथून हा जास्त इफेक्ट वर्क करणार आहे, कारण दोन मिथिल ग्रुप आहेत, सी एच टू आहे इथे, हे अप्लाय करणार, वेरियस इथे एकच आहे. सो इथून इंडक्टिव्ह वाईज, इंडक्टिव्ह इफेक्ट वाईज आपल्याला इथून जास्त स्टॅबिलिटी मिळेल. आता उद्या रेझोनन्स बघू, मग तेव्हा आपण ह्याचं फायनल सॉल्युशन बघू की काय बनतंय. ठीक आहे, सो आत्तासाठी मी हे असंच ठेवतो, उद्या आपण ह्याचा आन्सर बघू. सर बट सी एच थ्री पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह दिलं. सी एच थ्री पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह. हा हा, सो हा हा लेस स्टेबल बनवणार आहे, सध्यासाठी लेस स्टेबल बनवणार आहे. बट इथून आपल्याला बघायचंय, इथला रेझोनन्स पण बघायचंय. सो तो रेझोनन्स बघितला नाहीये ना अजून, म्हणून ह्याचं मी आन्सर देत नाही आता. ठीक आहे, उद्यापासून जे हायड्रोकार्बन चे असतील लेक्चर ते त्याच लिस्ट मध्ये टाकायचे ना? येस येस, त्याच्यातच असणार आहे. ओके प्रथमेश, मला तो व्हॉट्सअपला मेसेज कर, सो दॅट मी ऍड करेन. आत्ता कुठे यायचंय? तर येस, आत्ता रेग्युलर बॅचला बंगल्यावरच यायचंय. ठीक आहे, जिथे तुमचे लेक्चर्स होतात तिथेच तुम्हाला यायचंय. कसलं बाहेर ट्राय केलं, बंगल्यावर यायचं? या बंगल्यावर या, भेटूया आपण. चला बाय बाय. बाय बाय सर. येस सर, थर्ड आणि फोर्थ लेसनची प्लेलिस्ट वगैरे काय आहे का? फोर्थ लेसनची आहे, थर्ड लेसनचा एक व्हिडिओ आहे, तो सिंगल व्हिडिओ मध्ये लास्ट इयरचा येतो, ह्या वर्षीचा नाहीये, तो मी देतो. मला एकदा व्हॉट्सअप करून ठेवा, मी शेअर करतो. ठीक आहे सर.